गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। तामिळनाडूच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावरील प्रभाव कायम आहे। गुरुवारपासून पुढील 3 दिवस विविध भागात पाऊस कायम राहणार असून ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मान्सून परतीच्या वाटेवर असून राज्यात मुसळधार पावसाने बुधवारी हजेरी लावली आहे। संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस बहुतेक भागात मध्यरात्रीनंतर कोसळत होता, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि वाहतूक खोळंबली। अनेक भागात विजा कोसळल्याने घरातील विजाही गायब झाल्या। पणजीत बहुतेक भागात पाणी साचल्याचं बघायला मिळालं। वाहनांना पाण्यातून वाट काढणं मुश्किल झाल्यानं लोक पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते। दरम्यान पुढचे 3 दिवस येल्लो अलर्ट जारी केल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे। पावसाचा जोर कायम राहणार असून विशेषतः संध्याकाळानंतर पाऊस संततधार बरसणार आहे। हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी मच्छीमारांसह सर्वसामान्य नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिलाय। मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत। ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून पडझड होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आपत्कालीन मदत विभागालाही प्रशासनानं सज्ज राहण्याचे निर्देश दिले। जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा वेळी उपयोगाला येतात काही खास टिप्स। चला तर मग पाहूया टॉप 3 किचन टिप्स। टिप नंबर 1, वडे बनवताना बेसनाचं मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला सतावत असतो। अनेकदा हे मिश्रण चुकतं आणि वडे मनासारखे होत नाहीत। यासाठी बेसनाच्या मिश्रणाचे 1-2 थेंब कपभर पाण्यात टाकावेत। जर ते थेंब तरंगले तर बेसनाचं मिश्रण योग्य झालं असं समजा। टिप नंबर 2, दुसरी टिप आहे अंडी व्यवस्थित उकडण्यासाठी। अंडी उकडताना बऱ्याच वेळा फुटतात, त्यामुळं आतील द्रव बाहेर येतं। हे टाळण्यासाठी अंडी उकडताना पातेल्यातील पाण्यात 1/2 चमचा व्हिनेगर मिसळावं, त्यामुळं अंड्याचा द्रव बाहेर येणार नाही। टिप नंबर 3, तिसरी टिप आहे बटाटा चिप्सबाबत। बटाट्याचे चिप्स क्रिस्पी नेमके कसे करावेत असा यक्ष प्रश्न अनेकांना पडतो। बऱ्याच वेळा चिप्स मऊ होतात। हे टाळण्यासाठी बटाट्याचे कापलेले चिप्स आधी 1/2 तास थंड पाण्यात ठेवा, नंतर ते वाळवायला घ्या। असं केल्यानं तळल्यानंतर ते क्रिस्पी बनतात। अशाच काही खास किचन टिप्स घेऊन पुन्हा भेटू। तोवर एन्जॉय कुकिंग। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह। तातं गोव्याचं, देणं मराठीचं।